दारूच्या नशेत 100 फूट उंच टॉवरवर चढला तरुण, खालापूरमधल्या वडविहीर गावातली घटना, पोलिसांची तारांबळ, 1.5 तासांच्या प्रयत्नांनंतर तरुणाला टॉवरवरून खाली उतरवण्यात खोपोलीतल्या बचाव पथकाला यश। जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी सुरेश जैन यांना जामीन मंजूर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाचा निर्णय। जत पाठोपाठ अक्कलकोट तालुक्यातले 28 गावं कर्नाटकमध्ये जायला इच्छुक, गावकऱ्यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावानं जयघोष, मूलभूत सेवा मिळत नाहीत म्हणून गावकरी संतप्त। देवस्थानच्या बेकायदा जमीन बळकावल्याचं प्रकरण आमदार सुरेश धस, त्यांच्या पत्नी आणि भावासह मनोज रत्नपारखी आणि असलम नवाब खान यांच्या विरोधात आष्टी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल। यवतमाळच्या वणी परिसरातल्या कोळसा खाण परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांचे बळी जाण्यास वेकोली प्रशासन जबाबदार, अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, खासदार बाळू धानोरकर यांची मागणी। शहादा नगरपालिकेनं 4 कोटी रुपये खर्च करून बांधलेला टाउन हॉल वापराविना पडून 1 वर्ष होऊन लोकार्पण होऊनही टाउन हॉल जनतेसाठी खुला केला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन करू, ठाकरे गटाचा इशारा। वाशिममध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची ससेहोलपट, एआयसी पीक विमा कंपनीचं शटर बंद, विम्याचे पैसे भरूनही शेतकऱ्यांना मनस्ताप। बुलढाण्यातल्या एआयसी विमा कंपनीच्या कार्यालयाबाहेर संतप्त शेतकऱ्यांचा ठिय्या, प्रधानमंत्री कृषी विम्याचं काम पाहणाऱ्या कंपनीविरुद्ध घोषणाबाजी। बीडच्या माजलगाव तालुक्यातल्या सर्वर पिंपळगाव इथे एका शेतकऱ्याच्या घरातून 1,21,000 रुपयांच्या सोयाबीनची चोरी, माजलगावच्या ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चोरट्याविरोधात गुन्हा दाखल। राज्यातल्या सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेतील विनाअनुदानित शिक्षकांचं पुण्यामध्ये आंदोलन, राज्य शिक्षण विभागानं मान्यता देण्याची मागणी, शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर उपोषण, घंटानाद आणि धरणं आंदोलन। ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ पोतापल्ले यांचं निधन, पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये घेतला अखेरचा श्वास। जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आढळला स्पॉटेड सेलबाब मासा, गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या उपनद्यांमधली ही प्रजाती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आढळून आल्याची नोंद। परभणीतल्या जिंतूर तालुक्यामधल्या पांगरीमध्ये गावामध्ये पाणी भरण्याच्या वादातून महिलेची हत्या, 2 जण गंभीर जखमी। नांदेडमध्ये अनेक ठिकाणी अवैध वृक्षतोड चालू असल्यामुळे कारवाईची मागणी, माहूर तालुक्यातील वाई बाजार इथे 50 वर्ष जुनी लिंबाची झाडं तोडल्यानं वृक्षप्रेमी संतप्त। 2 वर्षांच्या विश्रांतीनंतर सिन्नरमध्ये पुन्हा एकदा कुस्त्यांची दंगल, 1 ते 4 डिसेंबर दरम्यान कुस्ती आणि कबड्डी स्पर्धेचं आयोजन। मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावरील अपघात रोखण्यासाठी ऍक्शन प्लॅन, पुढचे 6 महिने परिवहन विभागाची 12 गस्ती पथकं घालणार 24 तास गस्त, एक्सप्रेसवेवरील ब्लॅक स्पॉट्सचंही सर्वेक्षण, मुंबई पुणे पिंपरी पनवेल आणि पेण परिवहन विभागाचा सहभाग। बीड शहर पोलीस ठाण्यामधल्या विद्युत रोहित्राचा शॉक लागून माकडाच्या पिलाचा मृत्यू, संतप्त माकडाला परिसरामधून घालवण्यासाठी प्राणीमित्रांची मदत आणि त्यांच्याकडूनच माकडाच्या पिल्लावर अंत्यसंस्कार। भंडाऱ्यातील गडेगावमध्ये उभ्या असलेल्या नव्या टिप्पर्सना भरधाव ट्रकची धडक, 5 टिप्पर्सचं मोठं नुकसान। सोमवारी संध्याकाळपासून बेपत्ता असलेल्या 8 वर्षांच्या बालिकेचा मृतदेह सापडला, भंडाऱ्यातल्या साकोली गावामधली पापडा खुर्द जवळची घटना। अहमदनगर शहरातल्या नव्यानं झालेल्या उड्डाणपुलावरील गतिरोधक अखेर काढले, गतिरोधकामुळे आतापर्यंत 4 अपघात झाल्याचा नागरिकांचा आरोप, एबीपी माझानं वृत्त प्रदर्शित करताच प्रशासनाला आली जाग। औरंगाबादमधल्या रिक्षाचालक उद्या संपावर, विविध मागण्यांसाठी रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय। औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीचं आंदोलन, महापुरुषांचा अपमान आणि महागाई विरोधात निदर्शनं। औरंगाबादमध्ये शिंदे गटाच्या पंचायत समिती सदस्य रवींद्र कसबेंना मारहाण, सुरेश साळवे आणि सोन्या साळवेंकडून मारहाणीचा आरोप। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील ज्युनियर विद्यार्थ्यांच्या रॅगिंग प्रकरणी 6 सिनियर विद्यार्थ्यांवर कारवाई, इंटर्नशिप रद्द। भर रस्त्यात बंदूक दाखवून गोळ्या घालण्याची धमकी दिल्याप्रकरणी धर्मराज काडादी यांना पोलिसांची नोटीस, परवाना रद्द का करण्यात येऊ नये विचारणा। नाशिकमधल्या चुंचाळे परिसरात आई वडिलांनी नवजात मुलीला रस्त्यावर फेकलं, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, आई वडिलांचा शोध सुरू।
शिर्डीमध्ये तिरुपतीच्या धर्तीवर साई भक्तांसाठी अत्याधुनिक सुविधायुक्त दर्शनरांग काम अंतिम टप्प्यात, लवकरच आधुनिक दर्शनरांग मार्ग सुरू होणार. बीडमध्ये अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्यामुळे पतीवर पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई, सासू सासरे आणि मुलीच्या आईवडिलांवरही गुन्हा दाखल. रत्नागिरीतल्या दापोलीमधल्या अंजरले गावात बिबट्याची दहशत, बिबट्या मानवी वस्तीत. पुण्याच्या नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, चौघे जण जखमी. पहाटे 5 वाजता पिकअप व्हॅनचा अपघात. अमरावतीमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन. पंचवटी चौकातील उड्डाण पुलाला राज्यपालांचा प्रतिकात्मक पुतळा उलटा टांगून चपला मारून निषेध. महावितरण कार्यालयासमोर शिवसेना ठाकरे गटाचं ठिय्या आंदोलन. सक्तीनं वीज बिल वसुली थांबवावी, वीज पुरवठा सुरळीत करावा, आंदोलकांची मागणी. सतत बदलत असलेल्या वातावरणामुळे हापूसच्या पिकाला फटका. अवकाळी पाऊस, धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे मोहर काळवंडायला सुरुवात. धुळ्यामध्ये कौटुंबिक कलहाच्या तक्रारींमध्ये वाढ, गेल्या 10 महिन्यात 802 तक्रारी. घरगुती कारणावरून पतीनं केलं पत्नीचं शीर धडावेगळं, परभणीच्या कमलापूरमधली घटना, आरोपी पतीला अटक. नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार केल्याची घटना, दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पारनेरमधल्या छबू खामकर यांना घरगुती वापरासाठी 84,000 रुपयांचं वीज बिल, एरवी 130 रुपये महिना वीज बिल येणाऱ्या खामकर यांना थेट 84,000 बिल आल्यानं संताप. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये मधमाशांवर आधारित ॲपी टुरिझमची स्थापना, पर्यटकांचा सकारात्मक प्रतिसाद. अहमदनगरमधल्या चढाईसाठी अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या बाण सुळक्यावर यशस्वी चढाई करण्याची पुण्यातल्या 2 गिर्यारोहकांची कामगिरी, SL ॲडव्हेंचर संस्थेच्या तुषार दिघे आणि कृष्णा मरगळे यांनी सर केला सुळका. पुण्यामध्ये आता भटक्या कुत्र्यांपाठोपाठ भटक्या मांजरींचीही नसबंदी करण्याचा पालिकेचा निर्णय. वर्ध्यामध्ये पळता पळता विहिरीमध्ये 9 रानडुक्कर पडले, विहिरीमधून डुकरांना बाहेर काढण्यात वनविभागाला यश. घरामध्ये झोका खेळताना गळफास लागून 18 वर्षांच्या मुलीचा मृत्यू, जळगावमधल्या महाबळ परिसरातील घटना. घरात कुणीही नसताना घटना घडल्याची माहिती, रामानंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद. व्हॉलीबॉल आणि फुटबॉलची महाविद्यालयीन स्तरावरची खेळाडू होती संबंधित मुलगी. अहमदनगरच्या बुरुड गावातील विशाल पवारचं प्रतिकूल परिस्थितीवर मात करून UPSC CDS परीक्षेमध्ये यश. लवकरच भारतीय सैन्य दलामध्ये लेफ्टनंट पदावर होणार नियुक्ती. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.